नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई समर्थ मॅथ्स अकॅडमी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 10th मधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील जी फॅक्टरायझेशन मेथड आहे तिचा स्टडी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये फॅक्टरायझेशन मेथडने एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, फॅक्टरायझेशन मेथडलाच अवयव पद्धत असं म्हणतात. मित्रांनो, फॅक्टरायझेशन मेथडमध्ये तुम्हाला दिलेलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आता नंबर 1 एक्झाम्पल पहा. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0 दिलेलं एक्झाम्पल हे सामान्य स्वरूपात त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणतो. मित्रांनो, आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म सर्वांना माहिती आहे मित्रांनो की ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे. याच्यामध्ये याला क्वाड्रॅटिक टर्म म्हणतात, याला मिडल टर्म म्हणतात, याला कॉन्स्टंट टर्म म्हणतात. तर दिलेलं एक्झाम्पल तुम्हाला या स्वरूपामध्ये दिलेलं आहे. उजव्या बाजूला 0 असला पाहिजे, उजव्या बाजूला 0 दिलेला आहे. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला इथे 1 जर असेल, सुरुवातीला जो क्वाड्रॅटिक टर्म आहे त्या ठिकाणी जर 1 असेल तर हे शेवटचं जे पद आहे मित्रांनो 54 अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 54 येईल. आता हा जो 54 आहे अशा दोन संख्या शोधायच्या मित्रांनो आपल्याला की ज्यांचा गुणाकार 54 आला पाहिजे आणि मधलं जे मायनस 15 आहे ही त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दोन्हीपैकी एक यायला पाहिजे. मग आपण लगेच मनामध्ये विचार करायचा मित्रांनो की 54 हा गुणाकार कोणत्या दोन संख्यांचा येतो. त्यासाठी पहा तर 9, 6 जा 54 येतात, त्यानंतर 27, 2 जा 54 येतात आणि त्यानंतर 54, 1 जा सुद्धा 54 येतात. मग अशा प्रकारे याच्यातली कोणती जोडी आहे आपण हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला त्यांचा मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह 54 आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही निगेटिव्ह 15 आली पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही या दोन संख्यांची जर गुणाकार केला तर 54 बरोबर येईल, पण त्याचे ॲडिशन करा का सबट्रॅक्शन करा तुम्हाला त्या ठिकाणी 15 येणार नाही. त्यानंतर या दोन संख्यांची जर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर केली मित्रांनो तरी ती 15 येणार नाही. तर या दोन संख्यांमध्ये यांचा गुणाकार जर केला तर 54 येतो आणि जर त्यांची तुम्ही ॲडिशन जर केली मित्रांनो तर ती 15 येते हे आपल्याला माहिती आहे. मल्टिप्लिकेशन जर पॉझिटिव्ह असेल तर दोघांना निगेटिव्ह साईन द्यायचं हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपल्याला ज्या दोन संख्या मिळाल्या मित्रांनो -9 आणि -6 याच्यामध्ये त्यांचा गुणाकार येतो पॉझिटिव्ह 54 आणि त्यांची जर ॲडिशन केली तुम्ही तर ती निगेटिव्ह 15 येते. अशा प्रकारे मित्रांनो हे पेअर शोधल्यानंतर काय करायचं पाहा. आता देअरफोर एक्स स्क्वेअर पहिलं पद जसंच्या तसं लिहायचं आणि हे जे मधलं पद आहे त्याच्याऐवजी हे दोन पद लिहायचे. -9 आणि x जे चल असेल ते लावून द्यायचं, त्यानंतर -6x ओके -9 -6 जे दोन पद घेतलेत आपण ते लिहायचे आणि x जे व्हेरिएबल असेल ते लावायचं आणि 54 जसाच्या तसा लिहायचा इक्वल टू 0. अशा प्रकारे पहिलं पद शेवटचं पद तसंच लिहायचं आणि मधल्या पदाचं जे स्प्लिटिंग आहे ती फोर्ड जी केलेली असेल तुम्ही ती लिहायची. आता चार पदं मिळाले मित्रांनो, त्याच्यातले दोन दोनचे गट पाडायचे. हा पहिला गट, हा दुसरा गट. आता पहिल्या गटामध्ये आणि दुसऱ्या गटामध्ये कॉमन काढायचा आपल्याला. मित्रांनो ही जी पहिली जोडी आपली आता याच्यातलं आपल्याला कॉमन काढायचं आहे. आता कॉमन मध्ये इथे एक्स, इथे एक्स दिसतोय मित्रांनो म्हणून एक्स कॉमन काढला आपण. तर एक्स स्क्वेअर आहे, स्क्वेअर पैकी एक बाहेर घेतला तर एक कंसामध्ये राहील, मायनस साईन दिलं. 9x पैकी एक्स कॉमन काढलेला आहे, फक्त काय शिल्लक राहील मित्रांनो 9 ओके. त्यानंतर पुढच्या जोडीमध्ये कॉमन काढण्यासाठी पहा याच्यामध्ये 6x आणि 54 आहे. तुम्हाला इकडे सोडून दाखवा तुम्ही 6x + 54 आता तुम्ही त्याला असं लिहू शकता 6x + 6, 9 जा 54 होतात मित्रांनो ओके. मग त्यासाठी दोघांमध्ये आता पहा 54 ची मी 9 आणि 6 असा गुणाकार केला, दोघांमध्ये तुम्हाला काय कॉमन दिसतोय मित्रांनो 6 दिसतोय. मग -6 जर कॉमन काढला तर कंसामध्ये काय राहील आता इथे एक्स राहील. पहा एक्स कंसाच्या बाहेर जर निगेटिव्ह साईन असेल तर इथे पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह होईल. कंसाच्या बाहेर जर निगेटिव्ह साईन असेल तर आतलं चिन्हामध्ये बदल होतो, पॉझिटिव्हचं काय झालं निगेटिव्ह झालं. आणि इकडे 6 कॉमन काढला मित्रांनो इथे किती राहिले आता 9 राहिले, 9 इक्वल टू 0 ओके. अशा प्रकारे दोघांमध्ये कॉमन काढल्यानंतर एक्स मायनस 9 इथे पण आला, एक्स मायनस 9 इथे पण आला, हे दोघं सारखेच यायला पाहिजे आपले.
जर नाही आलं तर आपलं काहीतरी चुकलं ओके अशा प्रकारे एक्स मायनस नाईन जे सारखे आले मित्रांनो ते एका कंसात लिहायचे एक्स मायनस नाईन आणि दुसऱ्या कंसामध्ये जे बाहेर आहेत एक्स आणि हा निगेटिव्ह सिक्स हे दुसऱ्या कंसामध्ये लिहायचे इक्वल टू झिरो जसाच्या तसा लिहायचा दोन कंसांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन झिरो आहे याचा अर्थ पहिला कंस बरोबर झिरो किंवा दुसरा कंस बरोबर झिरो असं आपण लिहू शकतो देअरफोर एक्स मायनस नाईन फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू झिरो और सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो ओके याच्यामध्ये आता हा निगेटिव्ह नाईन जर त्या बाजूला घेतला तर पॉझिटिव्ह होईल देअरफोर एक्स इक्वल टू पॉझिटिव्ह नाईन और एक्स इक्वल टू निगेटिव्ह सिक्स जर तिकडे घेतला तर काय झाला तो पॉझिटिव्ह सिक्स अशा प्रकारे एक्स या व्हेरिएबलची किंमत आपली नाईन आणि सिक्स आली त्यालाच आपण रूट म्हणतो मित्रांनो देअरफोर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन्स आर नाईन और सिक्स नाईन और सिक्स याला आपण काय म्हणतो रूट्स म्हणजेच मूळ असं आपण म्हणत असतो मित्रांनो नंबर टू चा एक्झाम्पल घेऊ आपण एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी इक्वल टू झिरो याला आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो कुठलंही एक्झाम्पल सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का ते पाहून घ्यायचं म्हणजे पहा इथे क्वाड्रॅटिक टर्म्स त्यानंतर मिडल टर्म्स आणि कॉन्स्टंट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो या स्वरूपात दिलेलं इक्वेशन आहे त्यानंतर काय करायचं शेवटचं जे पद आहे तो गुणाकाराला पाहिजे निगेटिव्ह ट्वेंटी ओके निगेटिव्ह ट्वेंटी अशा दोन संख्या शोधायच्या मित्रांनो तुम्हाला की ज्याचा गुणाकार निगेटिव्ह ट्वेंटी येईल आणि मध्ये जिथे दिलेलं असेल नसेल तर त्यावेळेस वन असतो तर वन त्याची बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे मित्रांनो ट्वेंटी गुणाकार कोणाकोणाचा येतो ते आपण पाहणार आहोत तर फोर फाईव्ह जा ट्वेंटी होतात टेन टू जा ट्वेंटी होतात मित्रांनो त्यानंतर ट्वेंटी वन जा ट्वेंटी होतात ओके अशा प्रकारे हे ट्वेंटी मल्टिप्लिकेशन येणाऱ्या जोड्यात मी लिहिलेल्या आहेत आता याच्यापैकी तुम्हाला वन चा डिफरन्स इथे वन दिसतोय मध्ये मग वनचा डिफरन्स असलेली तुम्हाला ही जोडी येणार नाही मित्रांनो आणि ही जोडी सुद्धा येणार नाही ओके त्याच्यामध्ये यांच्यामध्ये वनचा फरक आहे म्हणून ही जोडी येईल मित्रांनो त्याच्यामध्ये गुणाकार हा निगेटिव्ह यायला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही पॉझिटिव्ह यायला पाहिजे मग या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह साईन दोघांपैकी कोणाला द्यायचं त्या ठिकाणी निगेटिव्ह फोरला जर तुम्ही दिलं तर फाईव्ह मधून फोर मायनस केले तर पॉझिटिव्ह वन येतील आणि त्यांचा जर गुणाकार केला तर तो निगेटिव्ह ट्वेंटी असेल आपल्याला पेयर्स मिळाल्या मित्रांनो की निगेटिव्ह फोर आणि पॉझिटिव्ह फाय ओके अशा प्रकारे ह्या पेयर्स मिळाल्यानंतर इकडे पाहता देअरफोर एक्स स्क्वेअर पहिलं पद तसंच लिहायचं आणि हा जो मधलं पद आहे एक्स त्याच्याऐवजी हे दोन पद लिहायचे आणि एक्स हे व्हेरिएबल त्याला लावायचं निगेटिव्ह फोर एक्स प्लस पॉझिटिव्ह फाईव्ह एक्स आणि शेवटचं पद निगेटिव्ह ट्वेंटी इक्वल टू झिरो पहिलं आणि शेवटचं पद तसंच लिहायचं मित्रांनो आणि मधल्या पदाच्या ऐवजी हे जे दोन पद आपण इकडे लिहिलेले असतात ते लिहायचे म्हणजे चार पद झाल्यानंतर दोन दोनच्या जोड्या करायच्या पियर्स करायच्या मित्रांनो त्यानंतर पहिल्या पियर्स मध्ये कॉमन काढायचा आणि दुसऱ्या पियर्स मध्ये कॉमन काढायचा मित्रांनो पहिल्या पियर्स मध्ये काय कॉमन निघेल इथे एक्स आणि इथे एक्स दिसतोय तुम्हाला म्हणून एक्स तुम्ही कॉमन काढू शकता एक्स जर कॉमन काढला इथे एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर पैकी एक जर कॉमन काढला तर एक मध्ये राहील मायनस फोर एक्स पैकी एक्स कॉमन काढला मित्रांनो तर फोर शिल्लक राहील ओके पॉझिटिव्ह फाईव्ह एक्स आणि निगेटिव्ह ट्वेंटी मध्ये पहा फाईव्ह एक्स निगेटिव्ह ट्वेंटी त्याचं पहा फाईव्ह एक्स मायनस फाईव्ह इंटू फोर ट्वेंटीचा अर्थ फाईव्ह इंटू फोर होतो मग दोघांमध्ये कॉमन तुम्हाला काय दिसतोय मित्रांनो फाईव्ह दिसतोय ओके मग अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही फाईव्ह जर कॉमन काढला इथे काय राहील एक्स राहील मायनस साईन आणि इकडे काय शिल्लक राहील मित्रांनो फोर राहील इक्वल टू झिरो ओके असं एक्स मायनस फोर एक्स मायनस फोर हा आपला सारखा आला आलाच पाहिजे तो त्यानंतर पुढे काय करायचं देअर फोर एक्स मायनस फोर जो सारखा आलेला आहे तो एका कंसात लिहायचा आणि दुसऱ्या कंसामध्ये हे जे बाहेरचे लिहिलेले आहेत मित्रांनो एक्स प्लस पॉझिटिव्ह फाईव्ह इक्वल टू झिरो त्यानंतर दोन कंसांचा गुणाकार झिरो आला पहिला कंस बरोबर झिरो किंवा दुसरा कंस बरोबर झिरो देअर फोर एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो और सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो ओके त्यानंतर हा निगेटिव्ह फोर तिकडे घेतला तर पॉझिटिव्ह होईल देअर फोर एक्स इक्वल टू निगेटिव्ह फोर त्या बाजूला घ्या पॉझिटिव्ह फोर झाला और एक्स इक्वल टू पॉझिटिव्ह फाईव्ह जर तिकडे घेतला तर तो काय होईल निगेटिव्ह फाईव्ह होईल एक्स या व्हेरिएबलच्या दोन किमती आल्या त्याला आपण रूट्स म्हणतो देअर फोर रूट्स ऑफ गिवन
इक्वेशन, रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन आर 4 और निगेटिव 5। फैक्टराइजेशन मेथड च नंबर 3 च एग्जांपल घेणार आहे आपण। 2y² + 27y + 13 = 0। दिलेलं एग्जांपल हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, ax² + bx + c = 0। या स्वरूपामध्ये ते नसलं तर लिहावं लागतं, इथे ऑलरेडी दिलेलं आहे। आता मित्रांनो, याच्यामध्ये आधीच्या दोन एग्जांपल मध्ये जो क्वाड्रेटिक टर्म्स होता त्याचा सहगुणक हा 1 होता, लक्षात घ्या। इथे क्वाड्रेटिक टर्मचा सहगुणक आता 2 दिलाय, एकापेक्षा जर मोठा असेल तर काय करायचं मित्रांनो, त्याचा आणि शेवटचं पद आहे त्यांचा गुणाकार करायचा। इथे 2 आणि हा 13 आहे, म्हणून 2 × 13 याचा गुणाकार केला आपण 26 आला। ओके, ज्या वेळेस याचा कोएफिशिएंट हा वय एकापेक्षा मोठा असेल त्यावेळेस अशी प्रोसेस करायची। त्यानंतर 26 आला गुणाकार। आता अशा दोन संख्या शोधायच्या मित्रांनो की ज्यांचा गुणाकार 26 यायला पाहिजे आणि हे जे मधलं पद आहे 27 ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन यायला पाहिजे। मग आता आपण 26 गुणाकार कोणाकोणाचा येतो मित्रांनो, 32 जा 26 होतात। ओके, त्यानंतर 26 होतात मित्रांनो। याच्यापैकी काय आता कोणती जोडी आहे आपली, आता लक्षात ठेवा की ज्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 27 यायला पाहिजे। ओके, तर याची जर तुम्ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काही जरी केली मित्रांनो, तर त्याची ऍडिशन 27 किंवा सबट्रॅक्शन जरी केली तर येणार नाही, परंतु या पेअर्सची तुम्हाला ऍडिशन जर केली तर 27 येईल। 26 आणि 1 मध्ये ऍडिशन केली तर 27 येईल। ओके, म्हणजे आपला जी जोडी आली मित्रांनो की अशा दोन संख्या शोधल्या आपण, 26 आणि 1 त्यांचा जर गुणाकार केला मित्रांनो 26 येतो आणि ऍडिशन जर केली तर 27 येते। ओके, देअरफोर काय करायचं बा, पहिलं पद जसंच्या तसं लिहायचं, 2y² मधल्या पदाच्या ऐवजी हे जे दोन पद घेतलेले असतात ते लिहायचे, पॉझिटिव्ह 26 आणि y लावायचं त्याला प्लस 1 नुसता y लिहायचा, इथे 1 असतो, आणि शेवटचं पद 13 जसंच्या तसं लिहायचं = 0। पहिलं पद शेवटचं पद तसंच लिहायचं, मधल्या पदाच्या ऐवजी हे जे दोन पद असतात आपले ते घ्यायचे। आता चार पद असल्यानंतर दोन दोनचे गट करायचे मित्रांनो। ओके, पहिल्या गटामध्ये कॉमन काय निघेल पहा, 2y² + 26y मध्ये तुम्हाला 2 कॉमन काढता येईल, 2 आणि y दोघांमध्ये दिसतोय तुम्हाला y कॉमन काढता येईल। आता 2y² पैकी इथे y² पैकी एक बाहेर घेतलाय आपण, 2 हा बाहेर घेतलाय त्याच्यामुळे त्याचा विचार करायचं काम नाही। y² पैकी एक बाहेर घेतलाय, एक शिल्लक राहील तो कंसामध्ये लिहायचा, प्लस 26 ते 4 तुम्ही असे लिहितात 32 जा, याच्यातला 2 जर कॉमन काढला तुम्ही तर काय शिल्लक राहील मित्रांनो 13। इथे काय लिहायचं आता 13, कारण की 2y ने जर 13 ला मल्टिप्लाय केलं तर काय 26 वाई, y तर आपण कॉमन काढलेला आहे। ओके, अशा प्रकारे या पहिल्या पेयर्स मधून 2y कॉमन काढला। दुसऱ्या पेयर्स मध्ये इथे तुम्हाला काहीच कॉमन निघणार नाही, 1 त्यावेळेस काढतो आपण, दॅट इज अ ब्रॅकेट मध्ये लिहायचं y प्लस 13, ज्यावेळेस काहीच कॉमन निघत नाही मित्रांनो त्यावेळेस इथे 1 असतो हे लक्षात ठेवायचं। y प्लस 13 इकडे सुद्धा y प्लस 13 सारखं आलेलं आहे। ओके, देअरफोर ते सारखं जे आहे मित्रांनो तो एका कंसात y प्लस 13 आणि दुसऱ्या कंसात इथे जे बाहेर दिलेलं आहे इथे 2y आहे प्लस इथे काही नसेल मित्रांनो तो 1 लिहायचा, 1 = 0। ओके, अशा प्रकारे दोन कंसांचा गुणाकार 0 आला की काय करायचं, पहिला कंस देअरफोर y प्लस 13 = 0 और सेकंड ब्रॅकेट 2y + 1 = 0। पहिला कंस बरोबर 0 किंवा दुसरा कंस बरोबर 0। मित्रांनो आता पुढे काय करायचं, हा पॉझिटिव्ह 13 जर तिकडे घेतला तर निगेटिव्ह होईल, आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, म्हणून y = -13 और याच्यामध्ये पहा मित्रांनो 2y पॉझिटिव्ह 1 तिकडे जर घेतला तर तो निगेटिव्ह 1 झाला, याचा किंमत तुम्हाला येऊन गेली, फक्त याची स्टेप सोडवावी लागेल। देअरफोर y = -13 और आता हा 2 मल्टिप्लाय इकडे घेतला तर काय होईल डिवाइड, देअरफोर y = -1/2 हा 2 मल्टिप्लाय इकडे काय झाला डिवाइड झाला। अशा प्रकारे y या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आल्यानंतर खाली लिहायचं रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन आर कोणते रूट्स आले मित्रांनो, -13 और -1। फॅक्टरायझेशन मेथडचं नंबर 4 एक एक्झाम्पल पाहता, 5m² = 22m + 15 दिलेलं आहे। आता हे दिलेलं इक्वेशन जे आहे मित्रांनो हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, ax² + bx + c = 0 असलं पाहिजे,
इक्वल टू जीरो नाही मित्रांनो, हे दोन्ही पद मग काय करू आपण उजव्या बाजूला घेऊन येऊ. इकडे बघा आता देयर फोर 5m स्क्वेअर हे पॉझिटिव्ह, इकडे जर आणला तो निगेटिव्ह 22m, पॉझिटिव्ह 15 इकडे आणतो मी तो निगेटिव्ह 15, माझा इकडे काय शिल्लक राहिला उजव्या बाजूला काय शिल्लक राहिला मित्रांनो झिरो. अशा प्रकारे हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण लिहिलेलं आहे. स्टँडर्ड फॉर्म झाल्यानंतरच पुढे गणित सोडवायला सुरुवात करायची. आता काय करायचं मित्रांनो, परत इथे हे पहिलं पद क्वाड्रेटिक टर्मचं आणि हे कॉन्स्टंट टर्मचं पद यांचा काय करायचा गुणाकार करायचा. 5 मल्टिप्लाय निगेटिव्ह 15, 5 आणि निगेटिव्ह 15 चा गुणाकार जर केला मित्रांनो तर तो येतो निगेटिव्ह 75. ओके, 15 × 5 = 75. त्यानंतर अशा संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार निगेटिव्ह 75 येईल आणि हे जे मधलं पद आहे ही बेरीज किंवा वजाबाकी दोन्ही पैकी एक यायला पाहिजे. मग आता लगेच मनात विचार करायचा की 75 गुणाकार कोणाकोणाचा येतो, 25 3 जा 75 होतात मित्रांनो, त्यानंतर 75 1 जा 75 होतात. आता या जोडीमध्ये मित्रांनो आपल्याला 22 चा त्याचा बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे. आता ही जी जोडी मित्रांनो याची तुम्ही बेरीज करा का वजाबाकी करा, 22 येणार नाही, परंतु ही जी पेयर्स आहे याची जर तुम्ही वजाबाकी केली तर ती 22 येईल. ओके, आता चिन्हाचा विचार करू आपण. निगेटिव्ह साईन जर असेल आणि इकडे निगेटिव्ह साईन असेल तर मोठ्या संख्येला निगेटिव्ह द्यायचं. मग याचे जे पेयर्स आले मित्रांनो ते काय आले पहा, -25 आणि 3 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर -75 येतो आणि -25 + 3 जर घेतला तर -22 येतात. मित्रांनो आता काय करायचं, हे जे दोन पेयर्स आल्यानंतर त्याच्यामध्ये इथे लिहायचे पहा, देअरफोर 5m² मधल्या पदाच्या ऐवजी हे दोन पद घ्यायचे, -25m + 3m आणि शेवटचं पद -15 जसंच्या तसं लिहायचं. पहिलं पद शेवटचं पद तसंच लिहायचं आणि मधल्या पदाच्या ऐवजी हे जे दोन पद आपण इथे काढलेले असतात ते लिहायचे आणि जे चल असेल ते पुढे लिहायचं. आता चार पद झाल्यानंतर दोन दोनचे ग्रुप करायचे मित्रांनो. ओके, पहिल्या ग्रुपमध्ये काय कॉमन निघेल पहा, आता 5 इथे पण आणि 25 मध्ये तुम्हाला 5 दिसेल. तुम्ही असं लिहू शकता 5m² मायनस हा जो 25 आहे, 25 म्हणजे तुम्ही 5 × 5 असं लिहू शकता. 25 च्या ऐवजी तुम्ही 5 × 5 असं लिहिलं तरी चालेल. आता याच्यामध्ये पहा तुम्हाला 5 कॉमन दिसतोय मित्रांनो, त्याचप्रकारे m सुद्धा दोघांमध्ये कॉमन दिसतोय, म्हणजे 5m तुम्ही कॉमन काढू शकता. देअरफोर 5m जर कॉमन काढला याच्यामध्ये दोन आहेत मित्रांनो, इथे दोन पैकी एक घेतला आपण एक शिल्लक राहील म्हणून तो कंसात लिहायचा, मायनस इथे काय शिल्लक राहिला हा 5 शिल्लक राहिला तो कंसात लिहायचा. ओके, प्लस प्लस चिन्ह दिलं आता इथे पहा मित्रांनो, 3m - 15 तुम्ही त्याला असं लिहू शकता, 3m 15 म्हणजे 3 5 जा 15 होतात. दोघांमध्ये जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर 3 हा कॉमन निघतो. ओके, 3 जर कॉमन काढला तर काय राहील मित्रांनो, m - 5 = 0. ओके, m - 5 इथे पण आला, m - 5 इथे पण आला, दोघं ठिकाणी सारखे यायला पाहिजे. मग सारखे सारखे एका कंसात m - 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये हे जे बाहेर लिहिलेले असतात 5m + 3 5m + 3 = 0. ओके, त्यानंतर मित्रांनो दोन कंसांचा गुणाकार 0 आहे याचा अर्थ पहिला कंस बरोबर 0 किंवा दुसरा कंस बरोबर 0. देअरफोर m - 5 = 0 और दुसरा कंस ब्रॅकेट दॅट इज 5m + 3 = 0. ओके, देअरफोर -5 तिकडे घ्या तो पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्हचा काय झाला पॉझिटिव्ह झाला, और इकडे पहा 5m हा +3 जर तिकडे घेतला तर तो काय झाला -3 झाला, हे सोडवून झालं आपलं. आता यासाठी स्टेप पहा, देअरफोर m = 5 जसंच्या तसं लिहिलं और हा 5 मल्टिप्लाय इकडे घेतला तर काय होईल डिवाइड होईल, देअरफोर m = -3/5. एम च्या व्हॅल्यू व्हेरिएबल ज्या आपल्या मिळाल्या, देअरफोर खाली लिहायचं मित्रांनो, रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन आर 5 और दुसरी व्हॅल्यू आली मित्रांनो -3/5. फॅक्टरायझेशन मेथडचं नंबर 5 एक्झाम्पल पहा, 2x² - 2x + 1/2 = 0. आता दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर काय करायचं, इथे फ्रॅक्शनमध्ये आहे मित्रांनो, हा 1/2 हा फ्रॅक्शनमध्ये आहे. फ्रॅक्शनमध्ये जर असेल तर त्याच्यातला छेदातली जी संख्या असते
त्याने पूर्ण प्रत्येक संख्येला गुणून घ्यायचं, मग हा 2 एक इंचामध्ये प्रत्येकाला 2 ने गुणून घ्या म्हणजे फ्रॅक्शन हा कट होऊन जाईल. आता 2 ने जर प्रत्येकाला मल्टीप्लाय केलं, याला जर 2 ने मल्टीप्लाय केलं तर 2 2 = 4x2. ओके, परत याला 2 ने मल्टीप्लाय करा मित्रांनो, 2 2 = 4x + 1/2 जर तुम्ही 2 ने मल्टीप्लाय केलं 2 2 कट होईल मित्रांनो, फक्त राहील 1 आणि 0 ला जर मल्टीप्लाय केलं तर 0. इथे काय केलं मित्रांनो मी मल्टीप्लाय बाय 2. ओके, प्रत्येकाला 2 ने मल्टीप्लाय केलं. आता दिलेलं जे इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आता आपण काय करतो, हा 4 आणि 1 यांचा गुणाकार जर तुम्ही केला, 4 × 1 दॅट इज अ 4. माशा संख्या शोधायच्या की ज्याचा गुणाकार 4 यायला पाहिजे आणि मध्ये जे निगेटिव 4 आहे ती बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे. आता अशा प्रकारे तुम्हाला माहिती आपल्याला की 4 1 = 4 गुणाकार येणार आहे, 4 1 = 4 आहे, त्यानंतर 2 2 = 4 सुद्धा आहे. या दोन जोड्यात मित्रांनो याच्यापैकी तुम्हाला निगेटिव 4 ही बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे. तुम्ही या संख्येची जर बेरीज केली तर 5 येईल, वजाबाकी केली तर 3 येईल, म्हणजे ही जोडी आपली येणार नाही. याच्यामध्ये जर तुम्ही बेरीज केली तर त्यात 4 आणि गुणाकार जरी केला तरी 4 येतो, म्हणजे आपली ही जोडी आली. याच्यामध्ये तुम्हाला दोन जी पेयर्स मिळाल्या तर 2 आणि 2. गुणाकार जर पॉझिटिव्ह असेल तर दोघांना निगेटिव्ह साईन द्यायचं, हे लक्षात ठेवा. ओके, माझ्या प्रकारे पाहता देअर 4 4x2 मधल्या पदाच्या ऐवजी हे दोन पद घ्यायचे, निगेटिव्ह 2x - 2x +1 = 0. पहिलं पद शेवटचं पद तसंच लिहिलं आणि मधल्या पदाच्या ऐवजी हे दोन पद आपण लिहिलेले आहेत. मित्रांनो आता याच्यात दोन दोनचे गट पडायचे, हा पहिला गट आणि हा दुसरा गट. पहिल्या गट मध्ये कॉमन काय निघेल मित्रांनो, 4 आणि इथे 2 आहे, त्याच्यातला 2 कॉमन निघेल आणि एक्स आणि एक्स कॉमन निघेल. देअरफोर 2x जर कॉमन काढला तुम्ही तर 4 पैकी 2 बाहेर घेतला म्हणजे 2 मध्ये राहील, एक्स स्क्वेअर पैकी 1 बाहेर घेतला 1 मध्ये राहील, मायनस 2x कॉमन काढला म्हणजे काहीच राहत नाही मित्रांनो, त्यावेळेस 1 लिहायचा. इथे तुम्हाला काहीच कॉमन निघत नाही, मायनस चिन्ह जर तुम्ही कॉमन काढलं तर 2x निगेटिव्ह साईन जर कॉमन काढलं तर इथे पॉझिटिव्हचं काय होईल मित्रांनो, निगेटिव्ह आणि 1 = 0. दोघं सारखे आलेच पाहिजे, बरोबर आलेले आहेत. देअरफोर दोघं सारखे एका कंसात 2x - 1, दुसऱ्या कंसामध्ये 2x - 1, 2x - इथे 1 असतो मित्रांनो, = 0. ओके, दोन कंसांचा गुणाकार 0 आला. देअरफोर फर्स्ट ब्रॅकेट 2x - 1 = 0 और सेकंड ब्रॅकेट 2x - 1 = 0. देअरफोर 2x निगेटिव्ह 1 तिकडे जर घेतला तर तो पॉझिटिव्ह 1 झाला, और 2x निगेटिव्ह 1 तिकडे घेतला तर तो पॉझिटिव्ह 1 झाला. आता याच्यामध्ये हा 2 मल्टिप्लाय मित्रांनो इकडे आणला तर काय होईल, डिवाइड होईल. देअरफोर x = 1/2, हा 2 मल्टिप्लाय हा डिवाइड झाला, इकडे पण पहा, और 2 मल्टिप्लाय इकडे आणला तर काय होईल, डिवाइड होईल, x = 1/2. दोघांच्या व्हॅल्यू ह्या सारख्या आल्या मित्रांनो. ओके, देअरफोर खाली लिहायचं, रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन आर 1/2 or 1/2. दोघांचे रूट्स हे सारखे आहे मित्रांनो. तुम्हाला अशा प्रकारे कुठलंही फॅक्टरायझेशन मेथडचं एक्झाम्पल तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. या प्रॅक्टिस सेटमधील राहिलेले एक्झाम्पल मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस करा आणि काही अडचण असल्यास तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.